नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही सविस्तर बातम्या। महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सागर रामचंद्र खोडके यांची निवड करण्यात आली असून राष्ट्रवादीने या पदावर पुन्हा एकदा सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली आहे। माजी नगराध्यक्ष रामभाऊ घोडके यांचे सागर हे पुत्र आहेत। तब्बल 12 वर्षांनंतर घोडके घरातील व्यक्ती नगरसेवक म्हणून महापालिकेत आली आहे। निवडीनंतर घोडके यांच्या समर्थकांनी गुलालाचे उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी केली, तसेच शहरातून मिरवणूक काढण्यात आली।